प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है। बँकेत कर्मचारी असल्याची बतावणी करून मुलीच्या कुटुंबियांची फसवणूक करून विवाह करणारा तरुण हा कर्मचारी नसून बँक परिसरात चोरी करणारा चोर असल्याचं चोरी करताना पकडल्या गेल्यानंतर पब्लिक मारनंतर समोर आल्याने पत्नीसह त्यांच्या सासरच्या मंडळींना डोक्याला हात मारून घेण्याची वेळ या तरुणाने आणली आहे। आपण पूर्वी बीएसएफ मध्ये नोकरी करत होतो ती आता सोडून एका खासगी बँकेत कर्मचारी असल्याचं भासवून या भामट्याने 2 वर्षापूर्वी एका तरुणी सोबत विवाह केला होता। विवाहानंतर 2 वर्षापर्यंत आपला पती हा बँकेत कर्मचारी असल्याचं त्याच्या पत्नीला आणि सासरच्या मंडळींना वाटत होतं। मात्र तो बँकेत कर्मचारी नव्हे, बँकेच्या परिसरात लोकांच्या बॅग लांबवणारा चोरटा निघाल्याने आणि बँक कर्मचारी असल्याचा सगळा बनाव उघड झाल्याने तरुणाची पत्नी आणि परिवाराला डोक्याला हात मारून घेण्याची वेळ आता आली आहे। जळगाव शहरातील काव्य रत्नावली चौकात असलेल्या HDFC बँकेत खातं असलेल्या व्यक्तीने आपल्या खात्यातून 2 लाख रुपयांची रोकड काढून घरी परतण्याच्या मार्गावर असताना त्यांच्यावर नजर ठेवून असलेल्या आणि मोटरसायकलवरून आलेल्या या तरुणाने त्या व्यक्तीच्या हाताला जोरदार हिसका मारून त्यांची बॅग पळवण्याचा प्रयत्न केला। मात्र त्या व्यक्तीने शेवटपर्यंत बॅग आपल्या हातात पकडून ठेवल्याने चोर तरुणाने त्यांच्याशी झटापट करण्याचा प्रयत्न केला असता तो गाडीवरून खाली पडला। यावेळी आरडाओरड केल्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या नागरिकांनी त्याला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केली होती। पोलिसांना ही माहिती मिळताच पोलिसांनी नागरिकांच्या तावडीतून त्याची सुटका करून घेत त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं होतं। काही वेळानंतर तरुण हा शुद्धीवर आल्यावर त्याची अंग तपासणी केली असता त्याच्या खिशातून BSF कर्मचारी असल्याचा बनावट आय कार्ड पोलिसांना मिळून आले। बेरोजगार असल्याने आपण चोरीचा प्रयत्न केल्याचं तरुणाने पोलिसांना सांगितले। आपल्या पतीला अपघात झाल्याची माहिती सुरुवातीला कोणीतरी त्यांच्या पत्नीला सांगितल्याने त्या धावपळ करीत दवाखान्यात दाखल झाल्या असता झाला प्रकार पोलिसांनी त्यांना सांगितल्यावर त्यांच्या पायाखालची वाळूच सरकल्याचं पाहायला मिळालं। बँकेत कर्मचारी म्हणून वावरत असलेला पती थेट चोरीच्या गुन्ह्यात अडकला गेल्याने आपली फसवणूक करणाऱ्या या उचापती पतीचा प्रतापमुळे त्यांची पत्नी आणि सासरची मंडळी यांना मात्र चांगलाच धक्का बसल्याचं पाहायला मिळालं। तेव्हा ते पुरोहित हे ओरडले की चोर चोर चोर, त्याच्यामुळे लोकांना हा पळायला लागला ती बॅग घेऊन, तोपर्यंत बॅग सुटली त्यांच्या हातातून, बॅग घेऊन पळायला लागला तेव्हा ॲक्सिस बँकेच्या समोर लोकांनी त्या इसमाला पकडलं आणि त्याला जरा चोप दिला आणि आपले पोलीस तिथं पोहोचले। पोलिसांनी मग त्याला ताब्यात घेतला, लोकांनी मारहाण केलेली होती त्याला, त्याच्यामुळे तो अर्धवट बेशुद्ध अवस्थेसारखा होता। त्याला तात्काळ आम्ही औषधोपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलला नेलं, आपण त्याला अटक केलेली आहे। तर त्याच्याकडून अधिक तपासात अधिक काही अशा प्रकारचे काही गुन्हे अजून केलेले आहेत का याबद्दल आणि आणखी कोणी जोडीदार त्याला होतं का, त्याचा तिथे येण्याचा उद्देश कसा काय, तो कसा आला, त्याने प्लॅन कसा केला, कसं नियोजन केलं आणि अशा पद्धतीचं काही अजून काही त्याने कोणी केलेले आहेत का याबद्दल आपण अधिक तपास करीत आहोत। या अगोदर देखील चोर तरुणाने काही गुन्हे केले आहेत का याचा तपास आता रामानंद पोलीस करीत आहेत। जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया अपडेट न्यूज मराठी। कोरोना वायरस ने सिखा दिया हेल्दी लाइफ कितनी महत्वपूर्ण है। आपके फिटनेस और अच्छी हेल्थ के लिए आज ही ज्वाइन कीजिए ABS जिम, जहां है वेल इक्विपाइड इक्विपमेंट्स के साथ सर्टिफाइड ट्रेनर्स और डाइटिशियन। पूरी सुरक्षा और हाइजीन के साथ ABS फिटनेस एंड वेलनेस फिर से आपकी सेवा में शुरू है। खांडे सेंट्रल मॉल, जलगांव।